गणपतीच्या दर्शनाला गेलेल्या किरीट सोमय्यांनी गदा उचलत ठाकरे सरकार विरोधात हल्ला बोल केला. एका हातात गदा आणि एका हातात हातोडा घेऊन अनिल परब यांचे ट्विन रिसॉर्ट दिवाळीपर्यंत जमीनदोस्त करणार असल्याचा संकल्प त्यांनी भिवंडीत व्यक्त केला. भिवंडीमध्ये धामणकर नाका मित्रमंडळाच्या वतीनं गणपती बाप्पाचं किरीट सोमय्यांनी दर्शन घेतलं. आज भिवंड येथे गणेशोत्सवात जे भव्य रामाचा मंदिराचा देखावा उभा करण्यात आला आहे, 2 वर्षात अयोध्यात असत एक भव्य राम मंदिर जन्माला आलेला असेल. आज मी गणरायाचा प्रार्थना केली की हे गणराया तुम्हाला शक्ती दे की या शक्तीने आणि इथल्या गणेशोत्सव मंडळाने मला जे गदा दिली आहे, एका हातात गदा दुसऱ्या हातात हातोडा घेऊन दिवाळीपर्यंत ठाकरे सरकारचा घोटाळ्याचं प्रतीक अनिल परबत ट्विन रिसॉर्ट हे मी दिवाळीपर्यंत जमीनदोस्त करणार एवढं संकल्प व्यक्त करतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.